निर्यात बंदी रद्द झाली याचा जी आर घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघात पाऊल टाका. बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसात मी फेज लाईट दिली जाईल याचा जी आर घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पाऊल टाका. आणि माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना तर सतत 5 रुपयाचं अनुदान मिळेल याचा जी आर घेऊन पाऊल टाकलं तर तुमच्या स्वागतासाठी आम्ही नक्कीच आतूर आहोत. नाहीतर हा शेतकऱ्याचा आक्रोश तुमच्या कानफळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसचे सत्यशील शेटकर असतील, शिवसेनेचे माऊली शेठ खंडागळे असतील, आंबेगाव मध्ये आल्यानंतर आपले तुषारभाऊ थोरात असतील, आंबेगाव मध्ये आल्यानंतर सुरेशभाऊ भोर असतील, आणि राऊत साहेब मी या तुमच्या ठाणे भागाचं मनापासून आभार मानेन की पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत खांद्याला खांदा लावून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेशभाऊ भोर हे पूर्णपणे या संघर्ष यात्रेत या शेतकरी आक्रोश मोर्चात सतत सहभागी होते. पुढे खेडमध्ये आमचे बाबाजी काळे असतील, अशोकराव खांडेभराड असतील, हिरामनांना सातकर असतील. शिरूर हवेलीमध्ये तर आमचा युवकचा अध्यक्ष साहेब पठ्या हा स्वप्नील भैया गायकवाडनी ज्या या शेतकरी आक्रोश मोर्चाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं म्हणजे अशोक बापू पवार आमदारांच्या नेतृत्वाखाली हे काम करत असताना हा प्रत्येक ठिकाणी या आक्रोश मोर्चाला या प्रत्येकाला जी साथ दिली यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं महाविकास आघाडी म्हणून एकजूट होत असताना बघणं आणि त्या एकजुटीनं भिडणं हे मनापासून दिलासा देणारं होतं. अनेकांनी प्रश्न विचारला पण संघर्ष का? मी ताईंकडे जेव्हा पाहतो त्या ताईंकडे पाहिल्यानंतर आम्ही असा विचार करतो आम्ही दोघं या वाटेने का चाललो. कारण दोन पर्याय होते समोर, दोन पर्याय होते. एक पर्याय होता तो म्हणजे शरण जाणं, मान खाली घालून शरण जाणं. मान खाली घालून जर शरण गेलं तर समोर स्वार्थ दिसत होता, समोर फायदा दिसत होता. आणि त्यापेक्षा दुसरा पर्याय होता तो ताठ मानेनं भिडणं. वाट संघर्षाची होती पण स्वाभिमान जागा राहत होता. आणि हा स्वाभिमान केवळ स्वतःचा नाही, हा स्वाभिमान माझ्या शेतकऱ्यांचा, स्वाभिमान माझ्या तरुणांचा आहे. आणि याच स्वाभिमानानं पुढे जात असताना आजच बातमी आली, माननीय मुख्यमंत्री त्यांच्या शिवसंकल्प नावाचं अभियान जे सुरू करतायत, त्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करतायत. भावा आवाज जिथं पोहोचवायचा असतो जसा पोहोचवायचा असतो तसा तुम्ही सगळ्यांनी पोहोचवला याचं हे द्योतक आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांचं. मी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मनापासून स्वागत करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री. पण येताना माननीय मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती करतो की जरूर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये या, पण येताना कांद्याची निर्यात बंदी रद्द झाली याचा जी आर घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघात पाऊल टाका. बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसात 3 फेज लाईट दिली जाईल याचा जी आर घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पाऊल टाका. आणि माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट 5 रुपयाचं अनुदान मिळेल याचा जी आर घेऊन पाऊल टाकलं तर तुमच्या स्वागतासाठी आम्ही नक्कीच आतूर आहोत. नाहीतर हा शेतकऱ्याचा आक्रोश तुमच्या कानफळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही.